बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नाशिक मनपा शिक्षण विभागातील शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आयोजित मोर्चात सेना मनसे शिक्षक संघटनेने सक्रिय सहभाग घेऊन धरणे आंदोलन केले. शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक रोड येथे मनपा कार्यरत शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक यांचे थकित वेतन अनुदान सातवा वेतन आयोग हप्ते वैद्यकीय बिले अनुदान वरिष्ठ वेतन श्रेणी फरक बिल अनुदान सेवानिवृत्त शिक्षक पेन्शन अनुदान उपदान असे 36 कोटी अनुदान थकित होते त्यासाठी आज भव्य आंदोलन करण्यात आले. मोर्चाची सुरुवात मनपा मुक्तिधाम शाळेतून 12 वाजता झाली. हजारोंच्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी घोषणा देत सहभागी झाल्या. शिक्षण उपसंचालक कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या विराट शिक्षकांच्या मोर्चा व आंदोलनात पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे, मनसे नेते सलीम शेख, माजी नगरसेवक गुरमीत सिंग बग्गा, संभाजी मोरुसकर, कविता करडक यांनी शिक्षकांच्या मागण्यांबद्दल मार्गदर्शन केले. मनसे शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस प्रकाश सोनवणे, नाशिक मनपा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा नाशिक शहराध्यक्ष सुरेश खांडबहाले, शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष राजेश दाभाडे यांनी शिक्षकांचे प्रश्न मांडले. मोर्चात मनसे राज्य नेते यशवंत जाधव, संपर्क प्रमुख संजय बच्छाव, नितीन देशमुख, सेना मनसे सरचिटणीस शिवाजी शिंदे, सचिन टिकले, योगेश सूर्यवंशी, राहुल कोळी, जयंत येवला, महिला आघाडी गायत्री सोनणे, उज्ज्वला पवार आदींसह शिक्षक संघटना पदाधिकारी उपस्थित होते. उपसंचालक कार्यालयाकडून मोर्चाला मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र देण्यात आले. या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बाबुल यांनी, पाहूयात. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आज आपण नाशिक शहराच्या सातपूर कॉलनी या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे काही शिक्षक एकवटलेले आहेत आणि ते शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक रोड या ठिकाणी धडक मोर्चाचं नियोजन त्यांनी केलेले आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का त्यांच्या मागण्या काय आहेत. आपल्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष खांडबाले सर आहेत. आपण सर्वप्रथम त्यांच्याकडे जाऊया. सर, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. एकंदरीत तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक जमलेले आहेत, तुमचं काय असणार आहे पुढचं पाऊल? आज नाशिक महानगरपालिकेतील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना या सर्व संघटनांच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावरती मनपा शिक्षकांचा धडक मोर्चा आहे. धडक मोर्चाचं प्रमुख कारण म्हणजे महापालिका शिक्षकांचे गेल्या 4 महिन्यापासून तसेच वैद्यकीय बिलं, पुरवणी बिलं, वेतन आयोगाचे हप्ते आणि 36 कोटी रुपये थकलेले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने सातत्याने दिवाळीच्या कार्यालयामध्ये पाठपुरावा करू नये, अद्यापही शिक्षकांचं थकलेलं वेतन अनुदान जमा झालेलं नाहीये, म्हणून आज नाशिक महापालिकेतील हजारो शिक्षक आणि सर्वृत्त शिक्षक बांधव यांचंही पेन्शन अनुदान थकीत आहे. सर्वांसाठी आज 12 वाजता मुक्तिधाम नाशिवडे या ठिकाणून हा मोर्चाला सुरुवात होईल आणि हा मोर्चा हजारोंच्या संख्येने आगेकूच करत बिटको सिग्नल मार्गे या ठिकाणी उपसंचालक कार्यावरती जाऊन त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून या कार्यालयातील का शिक्षकांचं अनुदान जमा झालं नाही याबाबत विचारणा केली जाईल. यावर जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत या आंदोलनाची तीव्रता ही अत्यंत तीव्र केली जाईल. शिक्षक या ठिकाणी शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतोष आहे, त्यामुळे आज महापालिकेतील आणि सर्व शिक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होतील. शिक्षक एकजुटीचा विजय असो. आता आम्ही थांबणार नाही, आमचा हक्क घेतल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षक एकजुटी. धन्यवाद सर. आपल्यासोबत शिक्षक सेनेचे नाशिक शहर अध्यक्ष दाभाडे सर ते सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत. सर, आपलं पण स्वागत आहे प्रबंधभूमीमध्ये. काय सांगाल सर मोर्चा संदर्भात? या ठिकाणी आज आम्ही नाशिक शहरातील मुक्तिधाम या ठिकाणापासून डीवायडी कार्यालय शिक्षण उपसंचालक कार्यालयापर्यंत भव्य विराट असा शिक्षकांचा मोर्चा काढणार आहोत. मोर्चाचं प्रमुख कारण आपणा सगळ्यांना माहितीच असेल, गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने संघटनांच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिक्षक सेना या दोन्ही संघटनांच्या वतीने सातत्याने डीवायडी कार्यालयाची पाठपुरावा केला जात आहे. आमच्या प्राथमिक शिक्षकांचं जे काही अनुदान आहे ते अनुदान ह्या डीवायडी कार्यालयाकडे थकित असून आज सप्टेंबर महिन्याचा 12 तारीख उजाडली तरी देखील 2 महिन्याचा पगार या ठिकाणी झालेला नाही आणि शिक्षकांमध्ये अत्यंत आक्रोशाची आणि संतापाची भावना आहे. 2 महिन्यापासून सणासुदीच्या काळामध्ये शिक्षकांना
आर्थिक ताण सहन करावा लागतोय आणि हा फक्त वेतनाचाच विषय नसून या ठिकाणी शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाचे फरक दिले असतील, सेवानिवृत्त शिक्षकांचं अंश राशीकरण असेल, उपदान असेल, त्या संदर्भातलं अनुदान असेल, तसेच आपल्या जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचं वेतन अनुदानाचं बिल असेल, हे सर्व काही या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून येणं बाकी आहे आणि आतापर्यंत जवळपास 35 ते 36 कोटी अनुदान हे उपसंचालक कार्यालयाकडे प्रलंबित असून हे तातडीने आम्हाला मिळावं, कारण आज जर आपण बघितलं तर सातव्या वेतन आयोगाचे फरक बिलं आमच्या बरोबरच्या खासगी शिक्षकांना कधीच मिळाले आणि आज आम्हाला सातवा वेतन आयोग ऑलरेडी उशिरा मिळाला आणि त्याची फरक बिलं आता आम्हाला आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर मिळणार का? हा आमचा शिक्षकांचा सवाल आहे आणि आता आमची जी आमचा जो संयम आहे, आमची जी सहनशक्ती आहे ती आता संपलेली आहे, कारण 2 महिन्यापासून पगार झालेले नाही, जुलैचा पगार जो झाला पाहिजे तो झालेला नाही, ऑगस्टचा झालेला नाही आणि आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जर हे पगार होणार नसतील तर शिक्षकांनी करायचं काय? जो शिक्षक भावी पिढी घडवतो, देशाची भावी पिढी घडवणारा शिक्षक, महानगरपालिकेमधील भावी पिढी घडवणारा शिक्षक आज 2 महिन्यापासून पगाराविना आहे, याची दखल या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्वरित घेतली पाहिजे. गेल्या 30 ऑगस्ट रोजी आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यांनी आम्हाला हे जे अनुदान आहे हे 10 सप्टेंबर पर्यंत वर्ग करण्याचं आश्वासन दिलं, परंतु कुठल्याही पद्धतीचं अनुदान या ठिकाणी अजून वर्ग झालेलं नसल्या कारणाने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अत्यंत तीव्र स्वरूपाचं मोर्चा आणि आंदोलन या ठिकाणी या विराट अशा मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या एकजुटीचं दर्शन संबंध महापालिकेच्या शिक्षकांना एकत्र करून या ठिकाणी घडवणार आहे आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, आमचं अनुदान जोपर्यंत महापालिकेकडे वर्ग होत नाही तोपर्यंत ही जो आंदोलनात्मक पवित्रा हा कायम राहील असे या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि ह्या शिक्षक एकजुटीसाठी सर्व शिक्षकांनी जी विराट एकी दाखवली त्याबद्दल सर्वांच्या या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो. शिक्षक एकजुटीचा सर आपल्या जर मागण्या प्रशासनामार्फत मान्य केल्या गेल्या नाही तर पुढचं आपलं पाऊल काय असणार? या ठिकाणी आजचा जो मोर्चा आहे या मोर्चा झाल्यानंतर प्रशासन नक्कीच त्याची दखल घेणार आहे, यात काही शंका नाही. त्यानंतर देखील दखल घेतली नाही तर या पुढचंही भव्य असं आंदोलन भविष्यात केलं जाईल असं या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो. धन्यवाद सर. आपल्यासोबत चिखले सर पण आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत. थोडक्यात काय सांगाल सर? शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष राजेश दाभाडे सर यांनी तुम्हाला याबद्दलची माहिती दिलीच. तर बघा, शिक्षक हा जो प्राणी आहे हा हाकेला ओ देणारा आणि प्रशासनाचं प्रत्येक काम करणारा आहे. कोरोना काळामध्ये शिक्षकांनी खूप तोडतिडकीने कामं केली, परंतु आज मे महिना, जून महिना, जुलै महिना, ऑगस्ट महिना ह्या 4 महिन्यांचं वेतन अनुदान त्यांचं थकलेलं आहे आणि त्यासाठी शिक्षकांना भांडण्याची वेळ आलेली आहे. हे तसं तर योग्य नाही, परंतु याच्याही पलीकडे जाऊन आमचे जे सेवानिवृत्त शिक्षक बांधव आहेत यांचंही निवृत्ती वेतन आज बरंच थकलेलं आहे. यासाठी अनुदानाची अनुदान मागण्याची वेळ आम्हाला आलेली आहे. आणि आज रोजी आपण बघत असाल की सर्व शिक्षक निर्धार केलेला आहे की प्रशासनाला याची जाग आली पाहिजे आणि ह्या जाग येण्यासाठीच आज सातपुर विभागातून भव्य असा या मोर्चाच्या दिशेने आमचं आगेकूच होत आहे आणि आम्ही थोड्याच वेळामध्ये नाशिक रोड येथून मुक्तिधामच्या शाळेपासून या आंदोलनाची जी मोर्चाची यात्रा आहे आमची, मोर्चा आमचा तिथून सुरू होणार आहे. माझं या ठिकाणी हेच म्हणणं आहे की जर शिक्षकांना अनुदान मिळवण्यासाठी एवढं काही झटावं लागत असेल तर ही चांगली गोष्ट नाहीये आणि त्यांचा असा असंतोष निर्माण होणं हे पण या समाजासाठी घातक आहे, कारण वेतन हा शिक्षकांचाच काय पण प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क असतो आणि वेतन वेळेत मिळणं हे गरजेचं असतं. असं कुठल्याही प्रकारचा असंतोष निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. बस प्रशासनाला या निमित्ताने आम्ही फक्त जाग करण्याचं काम करणार आहोत आणि यानंतर यापुढेही त्यांनी अशा प्रकारचे आम्हाला वेळ येऊ देऊ नये हीच आमची अपेक्षा राहील. या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र मनपा शाळेतील किंवा मनपा विभागातील ज्या पण सगळ्या संघटना आहेत त्यांनी सर्वांनी एकजुटीनं हे आंदोलन करू घातलेलं आहे आणि या आंदोलनाला आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना असेल, महाराष्ट्र राज्य नवनिर्माण शिक्षक सेना असेल, या दोन्ही संघटनांच्या वतीने आम्ही सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे आणि या ठिकाणी आमच्या या संघटनांचे सर्व पदाधिकारी असतील, सभासद असतील, हे आता ह्या ठिकाणी सातपूर विभागातून या ठिकाणी प्रस्थान करतील आणि आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवतील. निश्चितच सर, एकंदरीत त्यांच्या प्रतिक्रिया बघता त्यांचं हेच म्हणणं आहे का जून जुलै ऑगस्ट आता 3 महिने पूर्ण झालेला आहे आणि सप्टेंबर महिना अर्ध्यावर आलेला आहे,
परंतु आम्हाला अद्याप ही ते वेतन शासनाकडून दिले गेले नाही, म्हणून आम्ही आमचे कुटुंब कशा पद्धतीने जगवायचे आणि कशा पद्धतीने आम्ही कार्य करायचं, म्हणूनच ते त्यांच्या भावना त्या अनावर झालेल्या आहेत, संतप्त झालेल्या आहेत त्या, म्हणूनच शिक्षण उपसंचालक कार्यालयावर त्यांनी धडक मोर्चा असं नियोजन त्यांनी केलेलं आहे। एकंदरीत बघता ह्या मोर्चाचं खरं स्वरूप काय दिसतं आणि त्याची खरी दखल प्रशासन काय घेतं याकडे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश वागुल, नाशिक।